इस न्यूज के प्रायोजक है मीना फैशन मॉल। सोलापुरात जर तुम्ही जबरदस्तीने उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी मागत असाल तर सावध व्हा। जबरदस्तीने वर्गणी मागून उत्सव साजरा करत असाल तर तुमच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो। तशी तयारीही आता सोलापूर पोलिसांनी केल्याचं स्पष्ट झालं आहे। जयंती उत्सवाच्या नावाने कुणी जबरदस्तीने वर्गणी मागत असल्यास पोलिसांच्या नंबरवर माहिती द्यावी। जो तक्रार नोंदवतो त्याला संरक्षण देऊन संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे आवाहन सोलापूर पोलिसांकडून करण्यात आले आहे। नागरिक व व्यापाऱ्यांना वर्गणी मागणाऱ्यांकडून त्रास दिला जातो, पण भीतीपोटी कुणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत। त्यामुळे कुणी जबरदस्तीने कोणी वर्गणीची मागणी करत असेल तर त्याची पोलिसांकडे तक्रार करा। त्या व्यक्तींवर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। उत्सवाच्या काळात अनेक जण त्यांच्या इच्छेनुसार वर्गणी देतात, पण काही जण नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी वसूल करतात। व्यापारी दुकानदार यांना एवढीच वर्गणी द्या, तुमची गेल्या वर्षीची एवढीच पावती आहे, अन्यथा बघा बघून घेऊ असे बोलले जाते। त्या भागात व्यवसाय करायचा असतो म्हणून बऱ्याचदा भीतीपोटी व्यापारी दुकानदार पोलिसांकडे तक्रार करत नाही। सोलापूर शहरातील काही व्यापारी दुकानदारांच्या बाहेर आता कोणत्याही प्रकारची देणगी वर्गणी दिली जात नसल्याचे फलक दिसून येत आहेत। तरीही जबरदस्ती केल्यास संबंधित व्यक्ती अथवा मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल। सोलापूर आयुक्त कार्यालय यांच्या आदेशानुसार अंकित फौजदारचौडी पोलीस स्टेशन असा एक फलक सोलापुरातील साईकृपा सुपर मार्केट प्रायव्हेट लिमिटेडच्या शटरवर लावण्यात आल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आता सोलापुरात जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यांवरती पोलिसांची कारवाई होणार असल्याची चर्चा सोलापूर शहरात रंगू लागली आहे। सोलापूर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कौन काम चौक सोलापुर,